आपल्याला कांदे पराठे बनवायचे आहेत, त्याच्यासाठी एक वाटी कांदे, कोथिंबीर हिरवी मिरची वाटलेल्या, धने पावडर, गरम मसाला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवा मिरची एक चमचा, धने अर्धा चमचा, गरम मसाला. आपल्याला मीठ तुम्हाला जवळ करायचं आहे तवाच मीठ टाकायचं आहे, नाहीतर ह्याला पाणी सुटते. मी थोडस लाल मिरची टाकते, थोडीशी हळद. चला आता आपल्याला पीठ टिंबून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडस मीठ, पाव वाटी बेसन पीठ, दोन चमचे तेल, असं समजा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण थोडं थोडंसं पाणी घालून सनी पीठ पुन चपातीला जसं मळतं तसं मळून घ्यायचं आहे. बघा आपलं पीठ मळून घेणं झालेलं आहे. आता आपल्याला हे असं ठेवायचं आहे. आता आपण पुढली रेसिपी बघू. त्याला चव्यानुसार मीठ एक जीव बनवून घ्यायचा आहे. ह्याला आपल्याला हे पिठाचा गोळा असं करून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे मिश्रण भरून घेऊ. थोडस अशी पीठ घालून घेऊ. बरं आपल्याला असं पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे. आता आपल्याला असं तूप लावून सनी शेकून घ्यायचं आहे. आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. इकडून पण आपण तूप सोडून घेऊ. बघा आपला कांदा पराठा किती मस्त झालेला आहे.